नमस्कार मित्र मैत्रिणींनो, कवितांची मेजवानी यामध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासमोर अशा एका कवयित्रीची कविता सादर करणार आहे ज्यांनी त्यांच्या लिखाणाची सुरुवात लहान मुलांच्या कथांमधून केली. आई, मुलगी, पत्नी या नात्यांमधून भारतीय स्त्रीचे वेगवेगळे दिसणारे जीवनातील खडतर विषय असे त्यांनी त्यांच्या कवितांमधून हळुवारपणे मांडलेले आहेत. प्रेम, निसर्ग, भक्तिमार्ग, स्त्रीत्वाच्या वेदना, मानवाच्या विविध जाती, जीवनातील संघर्ष असे नानाविध विषय त्यांनी त्यांच्या कवितांमधून मांडलेले आहेत. कधी त्यांच्या कवितांमधून ओठांवर हसू येतं तर कधी डोळ्यांमध्ये पाणी. त्यांच्या जीवनातील वेगवेगळ्या आयुष्याच्या वळणावर आलेली संकटे आणि त्यावर त्यांनी केलेली मात याचे ठसे आपल्याला त्यांच्या काव्यांमधून जागोजागी आढळतात. तर सादर करत आहे सुप्रसिद्ध कवयित्री इंदिरा संत यांची ओझे ही कविता, किती उन्हे वर आली उठवले तर उठत नाही. किती उन्हे वर आली उठवले तर उठत नाही. घरातला हा मोठा मुलगा घरात सारखा राहत नाही. मला हाका मारू नका, माझा चहा झाकून ठेवा. माझी वाट बघू नका, माझं ताट वाढून ठेवा. मनापासून वागत नाही, वडील धाऱ्यात मिसळत नाही. मनासारखं वागत नाही, वडील धाऱ्यात मिसळत नाही, भावंडात रमत नाही. बारीक सारीक घरची कामे याचा काही संबंधच नाही. काही विचारले बोलत नसतो, काही सांगितले उठून जातो. काही विचारले बोलत नसतो, काही सांगितले उठून जातो. दारात स्कूटर फरफडते, आला गेला एवढेच कळते. याच्या वेळी दिवस राहिले, दिवस भरता अवघडून गेले. याच्या वेळी दिवस राहिले, दिवस भरता अवघडून गेले. अवघडणेही असह्य झाले. कधी सुटेन कधी सुटेन हिशोबाचे क्षण क्षण मोजत राहिले. तशीच आज मनोमनी ओझ्याने या अवघडून गेले. तशीच आज मनोमनी ओझ्याने या अवघडून गेले. कधी सुटेन कधी सुटेन हिशेबाचे गणित मात्र हरवून बसले. हिशेबाचे गणित मात्र हरवून बसले. धन्यवाद. कविता कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि आमच्या नाट्यविश्वास या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.